प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांना गुड मॉर्निंग आजच्या ह्या रविवारच्या भक्तीमध्ये सर्वांचं स्वागत आपण आपली भक्ती सुरू करण्याअगोदर आपण प्रार्थना करूया देवाचं सहाय्य आपण मागूया यासाठी की ही भक्ती अंतःकरणापासून पूर्ण आत्म्याने करण्यासाठी त्याने आपल्याला सहाय्य करावं आपण प्रार्थना करू हे आमच्या गौरवी बापा तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो आम्ही तुझी स्तुती करतो कारण तू आमचा थोर जिवंत देवबाप आहे आणि म्हणून प्रभू आम्ही तुला विनंती करतो की आज तू आमच्या भक्तीमध्ये आम्हाला सहाय्य कर आशीर्वाद दे आमच्यासोबत तू बोल आणि आमची भक्ती ही तुला आवडणारी असेल तुला मान्य असेल म्हणून विशेष करून तू आम्हाला सहाय्य कर की आम्ही ती भक्ती अंतःकरणापासून करावी आत्म्याने आणि खरेपणाने करावी म्हणून तू विशेष करून आम्हाला प्रत्येकाला तो सहाय्य कर हीच आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो जे प्रत्येक ऐकणारे आणि या भक्तीमध्ये सामील झालेले प्रत्येक लोक प्रत्येक कुटुंब तो आशीर्वादित तू कर त्यांच्यासोबत रहा आणि प्रभुदेवा या भक्तीद्वारे केवळ तुझं आणि तुझंच गौरव होऊ दे हीच आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात ही प्रार्थना केलेली म्हणून तो एक आमेन आपण यावेळेला देवाचं वचन वाचणार आहोत आणि पाळखीनबाई समोर येतील आणि ते वचन वाचतील आणि ते वचन कोणतं आहे ते तुम्हाला सांगतील स्तोत्रसंतामधलं ते आहे आपण <coughs> सर्व आपले बायबल उघडूया आणि फॉलो करूया संहिता सत्तावीस आपण स्तोत्र सत्तावीस वाचूया आणि तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्हीही माझ्याबरोबर हे स्तोत्र वाचावं स्तोत्र सत्तावीस परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे मी कोणाची भीती बाळगू परमेश्वर माझा जीवाचा दुर्ग आहे मी कोणाचे भय धरू माझे शत्रू व माझे द्वेष्ठे असे जे दुष्कर्मी माझे मांस खाऊन टाकण्यास मजवर चढाई करून आले तेव्हा तेच ठेच खाऊन पडले सैन्यांनी मज पुढे दिले तरी माझे हृदय कचरणार नाही मजवर युद्धप्रसंग ओढवला तरीही मी हिंमत धरून राहीन परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन ते हे की माझ्या सर्व आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरी माझी वस्ती व्हावी म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या पवित्रस्थानी ध्यान करीन तो तर विपत्काळी मला आपल्या मंडपात लपवून ठेवील तो मला आपल्या डेऱ्याच्या गुप्तस्थळी ठेवील तो मला खडकावर उचलून ठेवीन आता सोभवतालच्या माझ्या वैऱ्यांवर माझे मस्तक उन्नत होईल त्याच्या डेऱ्यात मी उत्सवपूर्वक यज्ञ करीन मी गायन करीन परमेश्वराचे गुणगान गाईन मी उच्च स्वराने तुझा धावा करीत आहे हे परमेश्वरा ऐक मजवर दया कर माझी याचना ऐक माझे दर्शन घ्या असे तू म्हटले तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले हे परमेश्वरा मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे तू आपले मुख माझ्या दृष्टीआड करू नको आपल्या सेवकाला रागाने दूर घालवू नको तू माझे सहाय्य होत आला आहेस हे माझ्या उद्धारक देवा माझा त्याग करू नको मला सोडू नको माझ्या आईबापांनी मला सोडिले आहे तरी परमेश्वर मला जवळ घेईल हे परमेश्वरा आपला मार्ग मला दाखीव लोक माझ्या पाळतीवर बसले आहेत म्हणून मला धोपट मार्गाने ने माझ्या शत्रूच्या इच्छेवर मला सोपवू नको कारण खोटे साक्षी व निष्ठूरपणाचे पुटकार टाकणारे मजवर उठले आहेत या जीवलोकीच परमेश्वराची दया मजवर होईल अशी जर माझी श्रद्धा नसती तर मग काय परमेश्वराची प्रतीक्षा कर खंबीर हो हिंमतमान परमेश्वराचीच प्रतीक्षा कर देवबाप वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव आज आपण जे गीत गाणार आहोत त्यामध्ये गीतकाराने तीन प्रकारच्या लोकांना आव्हान केलेलं आहे भक्तांना पापीजनांना आणि सर्व लोकांना आणि भक्तांना तो असे आव्हान करतो की त्यांनी प्रार्थना करावी बापाची आणि प्रभूची जी करुणा आहे ती लोकांना वर्णावी आणि सत्प्रेरणा मागावी त्याचप्रकारे पापी लोकांना तो सांगत आहे की त्याची कृपा आजही आपल्यासाठी आहे आणि म्हणून आपण ती परमेश्वराकडून घ्यावी आणि प्रेमेपणे देवी देव आपल्याला देव बोलवत आहे आणि त्याचप्रकारे तो सर्वांना म्हणत आहे की आयुष्य वेगाने गुजरेल आणि न्यायाचा काळ पोचेल आणि तेव्हा पापी लोक घाबरतील आणि म्हणून आपण ह्या गीतावरून धडा घ्यावा की आपल्या जीवनात आपण नेहमी तयार असावं पाळकसाहेब येतील आणि ह्या गीतामध्ये आपल्याला चालवतील अहो भक्त या भजा देवाला आता सर्वजण मिळून आपण हे गीत गाणार आहोत तुम्ही तुमच्या घरामध्ये मी या ठिकाणी आणि मोठ्याने आवाजामध्ये आपण ते गीत गाऊ आपल्या आजूबाजूच्या लोकांना समजेल की हे जिवंत देवाची उपासना करीत आहे अहो भक्तया भजा देवाला आता तो कृपावान सामर्थ्यवान अहो करा बापाची प्रार्थना वर्णा प्रभुची करुणा मागा प्रेरणा अहो भक्तया अहो देवाला आता तातो नीतिवान् वदयावान् अहो पापिया तो दावी तो प्रभु हि पावे तो प्रेमे तो अहो पापीया अहो सर्वया करा देवाची भक्ति तो सत् त्यवान व प्रीतिवान अहो सर्वया आयुष्य वेगे गुजरेल न्यायाचा काल पोहचेल घाबरे अहो सर्वया पहिलं कडवं आपण पुन्हा गाऊया अहो भक्त्या भजा देवाला तोतो कृपावान् वा सामर्थ्यवान् अहो भक्त्या करा बापाची प्रार्थना वर्ण प्रभुची करुणा मागास प्रेरणा आहो भक्तया प्रेस लॉट देवाची स्तुती असो अहो भक्त या आपण देवाला भजू देवाची स्तुती आराधना करू त्याच्या नावाला धन्यवाद देऊया देवाची स्तुती असो आणि मग जे पापी आहेत त्यांना देखील आव्हान आहे आणि मग काय म्हटलेलं आहो सर्व या आपण मिळून देवाची भक्ती करूया कारण तो सत्यवान प्रीतीवान तो आहे अहो सर्व या आणि मग त्याच कडव्यामध्ये म्हटलेलं आहे की आयुष्य वेगळे गुजरेल हे आपलं आयुष्य आहे ना चट चुटकी दिवशी संपेल नाहीस होईल न्यायाचा काळ येईल आणि मग पापी घाबरेल आणि मग अहो सर्व या त्यावेळेला न्यायाच्या दिवशी जे पापी आहेत ते घाबरतील पण तुम्ही आणि मी जे देवावर विश्वास ठेवलेले आहोत त्या देवाला आम्ही समर्पण केलेलं आहे आम्हाला घाबरण्याची कारण नाही कारण आमच्या पापांची क्षमा त्याने केलेली आहे प्रेज लॉन देवाची स्तुती असो काय आज ती ग्वाही ती साक्ष आम्ही देऊ शकतो काय की होय माझ्या पापाची क्षमा झालेली आहे माझं तारण झालेलं आहे आणि म्हणून न्यायाच्या दिवशी त्यावेळेला पापी घाबरेल पण मी घाबरणार नाही कारण माझ्या पापांची क्षमा झालेली आहे देवाची स्तुती असो व्हेरी नाईस nice सॉंग आपण यावेळेला प्रार्थना करणार आहोत बऱ्याच विनंती आहेत नेहमीप्रमाणे मी त्या वाचून दाखवतो आणि तुम्ही कृपा करून लक्ष द्या यासाठी की तुम्ही देखील वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आणि कौटुंबिक प्रार्थनेमध्ये या सर्वांसाठी प्रार्थना करू शकाल जे वयोवृद्ध आहे डॉक्टर नाटेकर आहे प्रतिभाबाई सराफ आहे आठवले आंटी आहे अभयंकर आंटी आहे सरोजबाई साबळे कुसुमबाई वाडेकर ब्रदर स्टीवन नाडे गीता आंटी आणि मंदाकिनीबाई खरात त्याचप्रमाणे ब्रदर श्रद्धानंद यंगड ब्रदर अजय बनसोड ब्रदर जयपाल यंगड ब्रदर विश्वास यंगड लतिकाबाई कसबे आणि खंडागळे गुरुजी त्याचप्रमाणे कोविड नाईन्टीनसाठी आपण प्रार्थना करू करत राहू आणि देवबाप पुष्कळ कार्य करीत आहे त्याचा इफेक्ट फार कमी होत आहे लोक बरे होत आहे देवाची स्तुती असो पण अजूनही तो गेलेला नाही आणि आपण त्यासाठी प्रार्थना करू त्याचप्रमाणे कोविड वॉर्डमध्ये जे आपले नर्सेस आणि डॉक्टर्स आहेत सेवक आहेत सेविका आहेत जे सर्व काम करतात त्या ठिकाणी आपला जीव धोक्यामध्ये घालवून त्या ठिकाणी ते सेवा करीत आहेत त्या सर्वांसाठी आपण प्रार्थना करू अनेक आपल्या चर्चमधले आणि आपल्या चर्चच्या बाहेरचे आपल्या प्रांतामध्ये आणि पूर्ण आपल्या देशामध्ये जे सर्व प्रियजन काम करीत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करू नेतृत्वे सिस्टर त्याचप्रमाणे गुड्डू पटोल आणि त्यांची पूर्ण फॅमिली आणि ते त्यांच्या मुलासाठी आपण प्रार्थना केली होती यश आणि त्याला ते त्याच्या आपल्या प्रार्थनेचं उत्तर देवाने दिलं आणि त्यांना चांगलं काम लागलेलं ला आहे देवाची स्तुती असो त्याचप्रमाणे अंजलीबाई डोंगर रेबेकाबाई अवसर अवसरमोल आहे पार्वतीबाई खेत्रे आहे मिड महाराष्ट्र प्रांतामधील आपले सर्व पाळक लोक पाळकिनबाया त्यांची लेकरं आणि ज्या सर्व मंडळीतील जे सर्व प्रियजन आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू त्याचप्रमाणे मिसेस संजीव संजीवनी बा, बाई पवार आणि फॅमिली त्यांच्यासाठी प्रार्थना करू दांडगे आंटी आणि त्यांची लेकरं आणि नातवंड यांच्यासाठी आपण प्रार्थना करू त्याचप्रमाणे डॉक्टर वैशाली बनसोड हे पण आजारी आहे आपण आजारी त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू त्याचप्रमाणे वाढदिवस जे झालेले आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू रेनॉल्ड पटोल पुन्हा या ठिकाणी ते असतात त्यांच्यासाठी सुवार्ताबाई मेश्रामकर यांच्यासाठी आणि आरुष वैभव व वैभव गायकवाड पुन्हा या ठिकाणी असतात त्या लेकराचा वाढदिवस झालेला त्याचप्रमाणे मागील दिवसामध्ये ब्रदर शमुवेल देठे यांचा वाढदिवस झाला त्यांचं नाव राहिलं होतं मला वाटतं मागच्या वेळेला तर त्यांच्यासाठी प्रार्थना करू त्याचप्रमाणे आपल्या प्रांतामधील ज्या पाळखीनबाई आहेत संगीताबाई खर्चन त्यांच्यासाठी प्रार्थना करू त्याचप्रमाणे आपल्या पाळकसाहेबांची शिंदे पाळखसाहेबांची मुलगी सृष्टी राजेश शिंदे हिचा वाढदिवस झालेला आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू त्याचप्रमाणे लग्नाचे वाढदिवस झालेले आहेत ब्रदर विजय आणि सिस्टर सुरेखा त्रिभुवन मागच्या रविवारी त्यांचा वाढदिवस झालेला आहे लग्नाचा त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू आणि त्याचप्रमाणे सुहासिनी आणि ब्रदर रवीश जावरे यांचा देखील लग्नाचा वाढदिवस झालेला आहे एक वर्ष त्यांचं पूर्ण झालेलं आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू ज्यांचे वाढदिवस झालेले त्यांना हॅपी बर्थडे वाढदिवस सुखाचा जाऊ ज्यांचे लग्नाचे वाढदिवस झालेले त्यांना हॅप्पी वेडिंग ॲनिव्हर्सरी गॉड ब्लेस यू त्याचप्रमाणे ब्रदर सुधीर कसबे यांनी प्रार्थना ची विनंती केलेली आहे ते ग्रामीण भागामध्ये राहत आहेत कामानिमित्ताने आणि त्यांच्या घरामध्ये एकसारखे साप निघत आहेत वाव प्रार्थना करणं गरजेचं आहे नाही का रात्री बेरात्री साप येतात अकरा वाजता रात्री निघाला एक दोन वाजता निघाला तर ते साप निघू नये म्हणून त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू आणि त्यांच्या त्यांचं संरक्षण देवाने करावं ह्या सर्व विनंत्या घेऊन आपण या वेळेला प्रार्थना करूया <coughs> त्याचप्रमाणे अजून एक प्रार्थनेची विनंती आहे ब्रदर आबाराव अवसर मोल <coughs> हे मागील काही दिवसापासून आजारी आहेत दवाखान्यामध्ये आहेत आणि आपण हो, प्रार्थना करीत आहोत आम्ही स्वतः प्रार्थना करीत आहोत त्यांच्यासाठी आणि आज पुन्हा एक वार त्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करू त्यांना आपल्या प्रार्थनेची गरज आहे आणि म्हणून ह्या सर्व विनंत्या घेऊन आपण यावेळेला प्रार्थना करू हे आमच्या थोर जिवंत देव तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो आम्ही तुझी स्तुती करतो मान महिमा आणि गौरव देतो प्रभुदेवा तू आमचा महान जिवंत देव आहेस तारणारा देव आहेस प्रार्थना ऐकणारा देवबाप आहेस प्रार्थनेचं उत्तर देणारा देवबाप आहेस आमचे रोग बरे करणारा तू देवबाप आहेस आमचे मार्ग मोकळे करणारा तू देवबाप आहेस आमच्या समस्या सोडवणारा तू देवबाप आहेस प्रभू देवा आमची निराशा दूर करणारा तू देवबाप आहे आमचं दुःख निवारण करणारा तू देवबाप आहे आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो तुझ्या चरणाजवळ आम्ही येतो प्रभुदेवा जे आमचे वृद्ध लोक आहेत आमच्या मंडळीमध्ये वेगवेगळे त्यांच्या गरजा आहेत काही अशक्तपणा आहे काहींना थोडाफार शारीरिक त्रास आहे प्रभू त्या सर्वांना आम्ही तुझ्या चरणाजवळ घेऊन येतो प्रभू आज त्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र हाताचा स्पर्श होऊ दे हीच आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो त्यांना उत्तमचं आरोग्य तू दे या पाण्या पावसाच्या दिवसामध्ये या महामारीच्या दिवसामध्ये त्यांचं संरक्षण तू कर हीच तुझ्या चरणी आम्ही प्रार्थना करतो हे प्रभुदेवा देवा आम्ही कोविड वॉर्डमध्ये आमचे बरेचसे प्रियजन नर्सेस आणि डॉक्टर्स सेवक सेविका काम करीत आहेत आपला जीव धोक्यामध्ये घालून प्रभू सेवा करीत आहेत त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो त्या सर्वांचं तू संरक्षण तू कर त्यांना सांभाळ आणि प्रभुदेवा आमच्यातील कित्येकजण सुरुवातीपासून या सेवेमध्ये आहेत तरीही तू त्यांना आतापर्यंत सांभाळलेलं आहेस त्यांना त्याची बाधा झालेली नाही याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभुदेवा आमची प्रार्थना तू ऐकत आहेस आम्ही तुझे आभार मानतो इथून पुढं बे प्रभू त्यांच्यासोबत तू राहा त्यांचा सांभाळ तू कर आणि मनामधील सर्व काळजी चिंता भीती तू दूर कर हीच तुझ्या चरणी प्रार्थना करतो तसेच प्रभुदेवा जे बँक कर्मचारी आहेत जे महानगरपालिकेमध्ये काम करतात ज्यांना बाहेर पडावंच लागतं लोकांच्या संकल्प संपर्कामध्ये त्यां ते येतात आणि यावंच लागतं काम करण्यासाठी त्या सर्वांचं तू सांभाळ कर प्रभू आणि म्हणून प्रभू आतापर्यंत आमच्या सर्व प्रियजनांना तू सांभाळलेला आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो हे प्रभुदेवा आम्ही मागे प्रार्थना केली आणि रेवरेंड बालचंद्र कांबळे यांना तू बरं केलेलं आहे घरी ते सुखरूप गेलेले आहेस प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो तुझी स्तुती आम्ही करतो आणि प्रभुदेवांचे आजारी लोक आहे ज्यांची आम्ही नावं घेतलेली आहेत त्यांना आम्ही तुझ्यासमोर पुन्हा एक वर घेऊन येतो त्यांना तू स्पर्श कर त्यांची नावं आम्ही घेतलेली आहेत ते तुला माहिती आहेत नावं घेण्याच्या अगोदर तुला ते माहिती आहेत प्रभू देवा आम्ही तुला हा जोडून विनंती करतो की या प्रियजनांना तू आज नव्याने स्पर्श कर आरोग्य तू दे त्यांच्या शरीरामधला जो आजार त्रास आहे प्रभू तो पूर्णपणे तू काढून टाक प्रभू त्या सर्वांना आम्ही तुझ्यासमोर घेऊन येत आहोत हे प्रभुदेवा त्याचप्रमाणे ज्यांचे वाढदिवस झालेले आहेत त्यांची नावं घेतलेली आहेत प्रभू त्यांना तू दीर्घ आयुष्य तू दे त्यांना प्रभू तू सांभाळ असले अनेक वाढदिवस तू दाखव आणि प्रभू त्यांच्या जीवनाचा उपयोग तुझ्या सेवेसाठी आणि गौरवासाठी तो होऊ दे त्यांना तू आपल्या दयेच्या आणि कृपेच्या पंखाखाली तो घे प्रभुदेवा आणि वचनामध्ये दिलेली सर्व अभिवचनं त्यांना त्यांच्या जीवनामध्ये अनुभवायला तू येऊ दे प्रभू ज्यांचे लग्नाचे वाढदिवस झालेले त्यांना तू आशीर्वाद होऊ दे त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो की त्यांना तो आतापर्यंत सांभाळलेला आहे इथून पुढं देखील तू सांभाळ असले अनेक वाढदिवस त्यांना तू दाखव आणि प्रभू तु, प्रभु, तु तुझा सर्व आशीर्वाद देऊन त्यांना सुखी निरोगी आनंदी समाधानी तू ठेव विश्वासामध्ये स्थिर आणि खंबीर तू ठेव हीच तुझ्या चरणी आम्ही प्रार्थना करतो हे प्रभुदेवा आ, हे वचन आम्ही जे आज ऐकणार आहोत त्या वचनाद्वारे तू आमची भेट घे आमच्या संगती तू बोल प्रभुदेवा असे काही आमच्यातील असतील की ज्यां जे आजारी असतील किंवा आज निराश असतील किंवा दुःखी असतील कष्टी असतील आमच्यापर्यंत कदाचित त्यांची नावं आलेली नसतील पण प्रभुदेवा जर तसे कोणी आमच्यामध्ये असतील तर आम्ही तुला विनंती करतो की आज यावेळेला प्रभू त्यांना तू स्पर्श कर स्पर्श कर देवा आणि ज्या त्यांच्या गरजा असतील किंवा ज्या परिस्थितीमध्ये त्या असतील ज्या संकटामध्ये असतील त्यामधून त्यांना तू बाहेर काढ हीच तुझ्या चरणी आम्ही प्रार्थना करतो हे प्रभुदेवा आम्ही त्या विशेष प्रार्थना करतो प्रभू जे नांदेड या ठिकाणी आमच्या तीन बहिणी आहेत सुलभाबाई देठे आहे आणि त्याचप्रमाणे ज्योत्स्नाबाई खरात आहे कमळबाई आहे त्यांच्यासोबत राहा त्यांना आशीर्वाद दे तुझी शक्ती आणि सामर्थ्य त्यांना तू दे आणि प्रभू त्यांची बदली लवकरात लवकर या ठिकाणी होईल अशी कृपा तू कर जे अधिकारी वर्ग आहेत त्यांच्यात तू कार्य कर प्रभू देवा आम्ही ही विनंती अनेक दिवसापासून करीत आहोत आज देखील करीत हो, आहोत त्या ठिकाणी ड्युटी करीत असताना त्यांचा सांभाळ तू कर हीच आम्ही तिचं प्रार्थना करतो हे प्रभुदेवा इथून पुढचा जो काळवेळ आहे तो तू आपल्या हातामध्ये घे आम्हा सर्वांसोबत तू बोल आशीर्वाद दे आणि आमची जी गीताद्वारे जी स्तुती आराधना आहे ती तू मान्य करून घे प्रभुदेवा जरी आम्ही तोडक्या संगीतामध्ये आणि आवाजामध्ये प्रभू आम्ही गीत गातो तरी प्रभू आम्ही मनापासून गाण्याचा प्रयत्न करतो आणि प्रभू जे अंतःकरणापासून आणि मनापासून आणि आत्म्याने केलेली जी भक्ती आहे ती तुला आवडते आणि ती तू स्वीकारतो म्हणून प्रभू आमची जी गीताद्वारे जी भक्ती आहे ती तू मान्य करून घे आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर आशीर्वाद ते दे आणि तुझं येणारं वचन देखील तू आशीर्वादित कर तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना केलेली आहे म्हणून तो एक अ मॅन यावेळेला आपण स्तुती आराधना गीतामध्ये सामील होऊ आणि हे होत असताना आपलं जे देवाला देवाचं देणं आहे दान दशांश अर्पण ह्या सर्व आपण देवाच्या चरणाजवळ घेऊन येऊ त्याच्या भांडारामध्ये देऊ हा भक्तीचा एक मुख्य भाग आपला आहे आणि म्हणून हे गीत होत असताना आपण ते सर्व जे अर्पण आहे देवाच्या भांडारामध्ये आपण आणूया यावेळेला या आपण जे गीत गाणार आहोत त्या गीताबद्दल आपल्याला पाळखीनबाई सांगतील आणि मग नंतर आपण उभं राहून टाळ्या वाजवून आनंदाने ते गीत आपण म्हणूया ह्या जगात जगत असताना आपल्याला दुःखांना आणि कष्टांना तोंड द्यावं लागतं पण येशू ख्रिस्त नेमकं हेच दुःखाने त्रास आणि कष्ट घेऊन जाण्यासाठी आले होता ह्या जगामध्ये आणि आपल्याला शांती आणि मुक्ती देण्यासाठी तो ह्या जगात आला आणि आपल्याला त्यांनी ही संधी पण दिलेली आहे की आपण त्याचा स्वीकार करावा आणि आपलं पूर्ण जे काय ओझं आहे ते त्याच्यावर टाकावं आणि ह्यासाठीच आपण त्याचा जय जयकार करूया त्यावेळेला बाळगसाहेब विपुल जीवन हे आपल्याला ह्या गीतामध्ये चालवतील येशू की जय जय बोलो येशू की जय जय बोलो आपण सर्व उभे राहूया आणि ह्या गाण्यामध्ये सामील हो सुंदर गीत आहे अंतकरणापासून आपण हे गाण्याचा प्रयत्न करू आमच्यासोबत तुम्ही सर्व गा कोणी शांत राहू नका आपण उभे राहूया उभे राहून गीत गाऊया

अपनाओ सपने बोल जिसे दिए जाओ अपने बोल जिसे दिए जाओ आओ प्यारो उसे अपनाओ आओ प्यारो उसे अपनाओ, प्यारो उसे अपनाओ। अपने बोल जिसे दिए जाओ अपने बोल जिसे दिए जाओ हालेलुया में

क हो परमेश्वराचा जय जयकार करा हर्षाने परमेश्वराची सेवा करा गायन करीत त्याच पुढे या परमेश्वर हाच देव आहे असे जाणा त्यानेच आम्हास उत्पन्न केले आम्ही त्याचेच आहो आम्ही त्याची प्रजा त्याच्या कुरणातील कळप आहोत प्रेझ लाड देवाची स्तुती असो त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा त्याचे उपकार स्मरण करा त्याच्या नावाचा धन्यवाद करा कारण परमेश्वर चांगला आहे त्याची दया युगान युग आणि त्याची सत्यता पिढ्यान पिढ्या आहे प्रेझ लॉड आपण दुसरं गीत गाणार आहोत उठाते है तेरा नाम तेरी स्तुति करते हुए पर हम आकर करते है तुझसे प्रार्थना मिलकर हम गाय प्रभु की स्तुती हो मिलकर हम गाय हुया प्रेझ लॉड आपण सर्व मिळून कोणीही शांत राहू नका हे अगदी म्हणजे निवांत राहू नका बसू नका तर या गाण्यामध्ये आमच्यासोबत सामील व्हा खरोखर आपण त्याचं नाव उंच करूया त्याच्या नावाला मान महिमा गौरव दिवा सर्व मिळून मिलकर हम गाय प्रभु की स्तुती ना, करते ते हे तेरा नाम की स्तुती करते हुए उत्तर पर हम आकल कर करते तुझसे प्रार्थना करते हैं बाट देवाची स्थिती असू हुए गुत्र पर हम आकर करते है तुझसे प्रार्थना सर्व मिळून कर हम गा त्याच्याच नावाला मान महिमा आणि गौरव सदा सर्व काळ आपण देऊया हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद हे माझ्या जीवा सर्व अंतर्याम त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर त्याचे सर्व उपकार विसरून आम्ही देवाची स्तुती देवाच्या नावाला खरोखर मान महिमा आणि गौरव कारण तो स्तुतीस पात्र आहे तो भयास योग्य आहे आणि म्हणून आपण सर्व मिळून एका दिलाने एका मनाने आपण त्याची स्तुती आराधना करणं हे किती चांगलं आहे यथा योग्य आहे जरी आम्ही या ठिकाणी एकत्र नाही तरी आम्ही या इंटरनेटच्याद्वारे यूट्यूबच्याद्वारे आम्ही एकमेकाला जोडल्या गेलेलो आहे आत्म्यामध्ये जोडले गेलेले आहे म्हणून आम्ही मिळून आम्ही मिळून त्याची स्तुती आराधना करू शकतो देवाची स्तुती असो यावेळेला आपण प्रार्थना करू आणि जे आपण अर्पण आणलेली दशांश आणलेले त्याच्यासाठी प्रार्थना करू आणि जे देवाचं वचन आहे येणार आहे त्याच्यासाठी आपण प्रार्थना करू पाळखीबाई येतील आणि यावेळेला प्रार्थना करतील आपण प्रार्थना करूया हे आमच्या दे बाप्पा खरोखर आम्ही तुझे सवन करतो तुझी आराधना करतो तुझी उपासना करत आहोत प्रभू तुला भक्ती सादर करत आहोत तुला आदर देत आहोत तुला उंचावत आहोत तुझ्या ना नावाला हालेलू या म्हणतो तुझ्या नावाला होस्सा म्हणतो प्रभू स्तुतीस पात्र भयास योग्य असा एकमात्र तू देव आहेस प्रभू आम्हाला अन्य कोणी देव नाही तूच एकमात्र आमचा देव आहेस जी काही भक्ती आम्ही तुला सादर केलेली आहे ती तू कबूल करून घे खरोखर आम्ही तुझे आभार मानतो जे कार्य तू आमच्यासाठी क्रूस खांबावर केलं त्याबद्दल आणि आम्हाला जे तारण तू देऊ केलं आमच्यासाठी तू मोठी किंमत भरलीस या सर्वाबद्दल आम्ही मनापासून तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो तू पुन्हा एकदा येणारे आम्हाला आपल्या संगती घेऊन जायला या महान आशेबद्दलही आम्ही मनापासून तुझे आभार आणि आभार मानतो यावेळेला आम्ही प्रार्थना करतो जे अर्पण घेण्यात आलं प्रभो ते तू आशीर्वादित कर आणि त्याचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीस होऊ दे प्रभो विशेष करून प्रभो आम्ही सियोनासाठी प्रार्थना करतो तिचा वाढदिवस झालेला आहे तिला तू दीर्घ आयुष्य कर आणि असे अनेक वाढदिवस तू तिला दाखव तिला तुझे आशीर्वाद देऊन तृप्त कर आणि विशेष करून तिला आध्यात्मिक रीतीने वाढण्यासाठी लागणारं साह्यन मदत दे प्रभू या वयातच तिची तुझी ओळख होईल आणि ती अधिक आणि अधिक आध्यात्मिकरित्याने वाढेल असं तू कर त्याचप्रमाणे प्रभू पाळकसाहेब जे वचन आमच्याकडे आणणार आहेत ते तू आशीर्वादित कर पाळकसाहेबांच्या जी ओटाला तू स्पर्श कर त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याने भर होऊ दे की त्यांच्या मुखातून येणारा प्रत्येक आणि प्रत्येक शब्द फक्त तुझ्या तु आणि तुझ्याच इच्छेप्रमाणे असे जे तुला वाटतं त्यांनी सांगावं ते सांगण्यासाठी तू त्यांचं विशेष सहाय्य मदत कर पुढचा वेळ तू आपल्या हाती घे आम्हाला तुझ्या वचनामध्ये रममान कर प्रभो आणि तू आमच्या संगती बोल आणि जे आम्ही ऐकणार आहे त्याप्रमाणे आम्ही चालावं वागावं बोलावं आमच्यातील प्रत्येकाचं साह्यान मदत कर तुझ्याच गोड व पवित्र नावाने मागते म्हणून तू ऐक आम्ही पाळेकसाहेब येतील आणि आपल्याला वचनातून सांगतील आपण वचनाकडे वळूया आणि आज पुन्हा एक वार नवीन प्रश्न घेऊन मी आपल्यासमोर उपस्थित आहे आणि हा प्रश्न थोडासा वेगळा आहे थोडा वेगळा आहे आणि हा प्रश्न अशा आपल्या प्रत्येकाची अशी इच्छा होऊ शकेल की देवाने हा प्रश्न मला आज विचारावा कारण हा प्रश्न अतिशय वेगळा आहे आणि चांगला आहे तर तो प्रश्न आपल्याला कुठे सापडतो तर तो प्रश्न आपल्याला मार्कृश्य वर्तमान याचा दहावा अध्याय आणि पस्तीसाव्या वचनापासून पुढे आपण वाचलं तर त्यामध्ये हा प्रश्न आपल्याला सापडतो तसेच मत्ते वर्तमान याचा विसावा अध्याय आणि वीसपासून पासून तर अठ्ठावीसाव्या वचनापर्यंत जर आप वाचलं तर त्याही ठिकाणी तो प्रश्न आहे पण थोड्याशा वेगळ्या शब्दामध्ये आहे आणि या ठिकाणी थोड्या वेगळ्या शब्दामध्ये तो प्रश्न आहे तर आपण त्याकडं बघूया ते वाचूया आणि माझी इच्छा आहे की मार्कृश्युभवर्तमान आणि मत्त्यकृष शुभवर्तमान जे अध्याय सांगितलेले ते दोन्हीही आपल्यासमोर आपण ठेवावेत म्हणजे आपल्याला समजण्यासाठी सोपं जाईल काही वेळेला मी तिकडच्या भागाचा उल्लेख करील काही वेळेला मी इकडच्या भागाचा उल्लेख करील भागाचा उल्लेख करेल <coughs> तर पहिले आपण मार्कृशुभवर्तमान याचा दहावा अध्याय आणि पस्तीसपासून पुढे आपण वाचू जगदीचे पुत्र याकोब व यहान हे त्याच्याजवळ येऊन म्हणाले गुरुजी जे काही आम्ही आपणाजवळ मागो त्याप्रमाणे आपण आम्हासाठी करावे अशी आमची इच्छा आहे प्रभू श्री ख्रिस्त काय म्हणतो आहे पुढे तो त्यास म्हणाला मी तुम्हासाठी काय करावे म्हणून तुमच्या मनात आहे हाच प्रश्न आज आपण आपल्या विचारासाठी घेणार आहोत मी तुमच्यासाठी काय करावे म्हणून तुमच्या मनात आहे ते त्याला म्हणाले आपल्या वैभवात एकाला आपल्या उजवीकडे व एकाला आपल्या डावीकडे बसण्याची कृपा व्हावी येशूने त्यास म्हटले तुम्ही मागता ते तुम्हा समजत नाही जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिवेल काय व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्याने घेवेल काय ते म्हणाले घेवेल येशूने त्यास म्हटले जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही प्याल व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्ही घ्याल हे खरे पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार हा ज्याच्यासाठी सिद्ध केला आहे त्या वाचून दुसऱ्या कोणास देणे हे मजकडे नाही हे ऐकून बाकीचे दहा जण याकोब योहान यांना रागे भरू लागले येशूने त्यास जवळ बोलवून म्हटले विदेशात अधिकारी म्हणून जे मानिलेले आहेत ते त्याचवर प्रभुत्व चालवतात व त्यांचे मोठे लोक त्याचवर सत्ता करतात हे तुम्हास ठाऊक आहे परंतु तुम्हामध्ये तसे नाही तर जो कोणी तुम्हामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक व्हावे आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होण्यास इच्छितो त्याने सर्वांचा दास व्हावे कारण मनुष्याचा पुत्रही सेवा घ्यावास नाही तर सेवा करावयास व बहुतांच्या खंडनिस्त आपला जीव द्यावास द्यावयास आला देवबाप करो या वचनांवर आशीर्वाद पाठव मी तुम्हासाठी काय करावे म्हणून तुमच्या मनात आहे हा प्रश्न अतिशय सुंदर आहे ऐकायला बरं वाटतं आणि असं वाटेल की जर हा प्रश्न देवाने मला आज जर विचारला तर किती चांगलं होईल मी त्याला हे मागेल मी त्याला ते मागेल तू तो देवा असं कर हे दे मला ते दे देवा आणि देव मला देईल आणि मी किती आनंदी आणि आशीर्वादित राहील हा विचार पुष्कळांच्या मनात आला असेल तर आपण याकडं थोडंसं निरखून पाहू आणि त्याच्यामधून शिकण्याचा प्रयत्न करू या दिवसामध्ये जे प्रश्न आपण विचारात घेत आहोत प्रत्येक रविवारी आणि बुधवारी बायबलमधील प्रश्न जे विचारात आपण घेत आहोत त्यामधून मला खूप शिकायला मिळत आहे इतर वेळेला आपण सहज ते वाचून पुढं जातो पण ज्यावेळेला आपण थांबून विचार करतो आणि देवाला ह्याच्यामध्ये काय सांगायचं आहे हे आपण बघतो त्या उत्तराकडं ज्यावेळेला आपण बघ जातो त्यावेळेला कितीतरी नवीन गोष्टी आपण शिकतो आणि आपल्यासमोर येतात आणि माझा विश्वास आहे की आजही या नवीन गोष्टी आपल्या समोर येतील आता प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला जे उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरावरून आपल्याला दिसून येतं की देवाच्या राज्यामध्ये जो मोठा होऊ पाहतो त्याने सर्वाचा दास व्हावं हे प्रभू येश्री ख्रिस्त सांगत आहे आणि दास या शब्दाचा अर्थ जर ग्रीकमधून आपण बघितला तर त्याचा आरा शब्द जो आहे तो डुलॉस हा आहे दास आणि गुलाम हा आहे तर आ, आपण एक उदाहरण पहिले मी आपल्याला सांगू इच्छितो आणि मग नंतर मी माझे व विचार पुढे नेणार आहे मी ज्यावेळेला शाळेमध्ये होतो आणि कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला एक स्पर्धा नेहमी आमच्या कॉलेजमध्ये म्हणा किंवा शाळेमध्ये मी बघितलेली आहे आणि ती स्पर्धा आहे स्लो सायकलिंग सो स्लो, स्लो सायकल म्हणजे जो अगदी जास्त स्लो चालवेल आणि शेवटपर्यंत टिकेल त्याला पहिलं बक्षीस आणि त्या स्लो सायक्लिंगमध्ये फार कमीजण उतरायचे कारण स्लो सायक्लिंगमध्ये शक्तीपेक्षा युक्ती किंवा कौशल्य जास्त सामावलेलं आहे खूप कसरत करावं लाग, लागते बॅलन्स करावं लागते त्याची खूप सवय आणि असं जो स्लो राहील शेवटपर्यंत त्याचा पहिला नंबर आता ज्यावेळेला फास्ट सायक्लिंगची रेस असते त्यावेळेला बरेच जण उतरतात का मग क्या त्यावेळेला काय नुसतं तुम्हाला शक्तीची गरज आहे प्रॅक्टिस तर असावीच लागते पण शक्तीची गरज आहे पण या स्लो सायक्लिंगमध्ये तुम्हाला धीर आणि तुमचं कौशल्य म्हणजे बॅलन्सिंग ते फार महत्त्वाचं आहे तर पुष्कळशा वेळेला एकदा मी त्याच्यामध्ये भाग घेतला होता आणि ही स्लो सायकलिंग रेस आहे हे विसरून गेलो आणि पायडल मारून सगळ्याच्या समोर गेलो मला वाटलं माझा पहिला नंबर आला मी मागे पाहत होतो ते बॅलन्सिंग करत आहे अरे माझ्या म्हटलं अरे मी तर म्हटलं फास्ट निघून गेलो आणि पुष्कळ लोकांना असंच फास्ट निघून पुढं जावं असं वाटतं सगळ्यांच्या पण बायबल आपल्याला शिकवतं आहे की ज्याला पहिले व्हायचं आहे त्यांनी काय व्हायला पाहिजे सर्वात शेवटलं व्हायला पाहिजे दास व्हायला पाहिजे सेवक व्हायला पाहिजे इतरांची सेवा करणारा तो पाहिजे इतरांचा गुलाम होणारा तो पाहिजे आणि ते बायबल या ठिकाणी शिकवत आहे आपल्याला स्लो सायकलिंग शिकवत आहे त्याच्यामध्ये जे कौशल्य लागतं आहे ते त्याच्यामध्ये जे डेडिकेशन लागतं आहे त्याची गरज आहे तर या ठिकाणी हे याकोब आणि योहान यांची जी विनंती आहे जबदीचे पुत्र ते प्रभू येशू ख्रिस्ताकडं आलेले आहेत आणि ते सुरुवातीला काय म्हणत आहेत की जे काही आम्ही आपणाजवळ मागू त्याप्रमाणे आपण आम्हासाठी करावे अशी आमची इच्छा आहे आणि मग तो प्रश्न आहे तो त्यास म्हणाला मी तुम्हासाठी काय करावे म्हणून तुमच्या मनात आहे आता हे जे दोघंजणं आहेत आणि मध्यकृषोर्तमानामध्ये मा त्यांची आई पण सोबत आहे या ठिकाणी आईचा उल्लेख केलेला नाही पण हे तिघजणं आलेले आहेत पण या ठिकाणी नुसते दोघांचाच उल्लेख आहे तर ती आई प्रभू येशू ख्रिस्ताला विनंती करते आहे की माझ्या ह्या दोन पुत्रांना एकीकडे डावीकडे आणि एक एकाला उजवीकडे बसण्यास तुम्ही सांगावं किंवा तशी आज्ञा करावी हे hey, योग्य व्यक्तीकडे आलेले आहेत प्रभू ख्रिस्त हाच तो योग्य व्यक्ती आहे की जो त्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाणार आहे आणि आज आपण जर जगाकडं बघितलं तर लोक वेगवेगळे मार्गाने जात आहेत पण आपण बघतो आहे की प्रभू ख्रिस्त हाच एक तारण देणारा आहे हाच आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे याच्या शिवाय आम्हाला मुक्ती नाही याच्याशिवाय आम्हाला तारण नाही म्हणून एक चांगली गोष्ट आहे की हे तिघजण योग्य व्यक्तीकडं आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या जीवनामधील अतिशय महत्त्वाची बाब मागितलेली आहे आणि ती म्हणजे देवाचं राज्य स्वर्गाचं राज्य तुमच्या गौरवामध्येही तुम्ही याल त्यावेळेला पण मला असं वाटतं की त्यांची काहीतरी भूलचूक झाली असावी की देवाचं जे राज्य आहे ह्या जगामध्येच येणारं आहे की काय असं त्यांना कदाचित त्यांचा गैरसमज झालेला असेल असं मला वाटतं किंवा झालेलं नसेलही दोन्हीची शक्यता आहे कारण प्रभू शिक्ष त्यांना काय म्हणते तुम्ही काय मागत आहे हे तुम्हाला समजलेलं नाही कळत नाही तुम्हाला त्याच्यावरून असं दिसतं की त्यांना कदाचित त्यांचा काहीतरी या ठिकाणी गैरसमज झालेला आहे आपण थोडंसं अजून समोर जाऊया आणि काही बघूया की त्यांची जी ही मागणी होती ही एक प्रकारची स्वार्थी मागणी होती सेल्फिश पिटिशन इंग्लिशमध्ये जर आपण म्हटलं बोललो तर तर त्या ठिकाणी तीन गोष्टी दिसतात की ज्या त्यांच्या मनामध्ये आहे असं वाटतं त्यांच्या मागणीवरून ती म्हणजे पहिले इंग्लिशमधला जो शब्द आहे एमिनन्स हा शब्द आहे प्री एमिनन्स म्हणजे प्राबल्य किंवा सुपेरिटी किंवा सुप्रमेसी त्यांना काहीतरी इतरांपेक्षा उच्च स्थान पाहिजे होतं आणि ती त्यांची इच्छा होती की जे इतर शिष्य आहेत किंवा इतर जे लोक असतील त्यांच्यापेक्षा आम्हाला काहीतरी सुप्रीम काहीतरी मोठं असं पद आम्हाला मिळावं प्री एमिनन्स त्याला म्हटलेलं इंग्लिशमध्ये दुसरी गोष्ट प्रॉक्झॅमिटी हा शब्द आहे म्हणजे त्यांची इच्छा होती की प्रभूच्या जवळ आम्ही राहावं प्रभूच्या जवळ आम्ही बसावं क्लोजनेस विथ ख्राईस्ट आणि ही त्यांची जी मागणी आहे एका प्रकारची चांगली आहे की आम्ही तुझ्याजवळ असावं प्रभू येशू ख्रिस्ते ते म्हणतात की तुम्ही माझ्याजवळ असावं ही माझी इच्छा आहे म्हणून मी तुमच्यासाठी स्वर्गात जागा तयार करत आहे आणि ती झाली की मी तुम्हाला घेण्यासाठी पुन्हा येईल यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावा मग हा जो दुसरा जो भाग आहे प्रॉक्झिमिटी म्हणजे आम्ही देवाच्या जवळ असावं ख्रिस्ताच्या जवळ असावं ही त्यांची जी इच्छा होती ही चांगली आहे नॉट बॅड आणि तिसरं जे आहे ते म्हणजे पॉवर ह्या शिष्यांना पथ पाहिजे होतं आ, खुर्ची पाहिजे होती अधिकार पाहिजे होता देवाच्या राज्यामध्ये अर्थात आता प्रभू ख्रिस्ताच्या बाजूला बसणं म्हणजे तिथे अधिकार आलेला आहे म्हणजेच तिथं पद आलेलं आहे जसं काय जे त्याची आई जी आहे योहान आणि याकोब यांची आई सलोमी जी आहे ती म्हणतच आहे नाही का की तुमच्या उजव्या की आणि डाव्या बाजूला बसण्याची आज्ञा द्यावी बसण्याची आज्ञा द्यावी म्हणजे खुर्ची पद अधिकार इतरांपेक्षा काहीतरी उच्च ठिकाण ह्यांना तुम्ही द्या तर यामधलं एक गोष्ट जी आहे प्रॉक्झिमेटी म्हणजे देवाच्या जवळ असणं ते मला आवडलेलं आहे ही इच्छा की आम्ही तुझ्याजवळ असावं पण पद मोठं काहीतरी इतरांपेक्षा मोठं स्थान आम्हाला असावं आणि आम्हाला खुर्ची अधिकार असावं ही जी त्यांची इच्छा आहे ही चुकीची आहे असं मला वाटतं आहे मग त्यांनी जी सलोमी आहे आणि योहान आणि याकोब जे आहे हे प्रभू ख्रिस्ताकडं याची मागणी का केली असावी त्यांनी अशी मागणी का केली असावी तर दोन प्रश्न माझ्यासमोर दोन बाबी प्रश्न नाही दोन बाबी माझ्यासमोर येतात हे म्हणजे रिलेशनशिप आहे रिलेटेड आहे प्रभू येशू ख्रिस्ताशी कशी रिलेटेड आहे कारण जी सलोमी आहे ती uh, मरियेची बहीण आहे सलोमी ही मरियेची बहीण आहे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची मावशी आहे आणि ते जे रिलेशनशिप आहे त्या रिलेशनशिपमुळे कदाचित uh, ही जी सलोमी आहे योहान आणि याकोब यांची आई ती त्यांना म्हणत असेल की बा आपण रिलेशनशिपमध्ये आहोत ना मग प्रभू येशू ख्रिस्तनं आपल्यासाठी फेवर करेल हां आणि इतरांची अपेक्षा तुम्हाला चांगलं मोठं स्थान देईल बिकॉज वी आर रिलेटेड अशी पण एक शक्यता आहे दुसरी oh. शक्यता काय आहे मत्कृषिवर्तमान एक याचा एकोणीसावा अध्याय आणि अठ्ठावीसाव्या वचनामध्ये येशूने त्यास म्हटले मी तुम्हास खचित सांगतो पुनरुत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनास सम राजासनावर बसेल तेव्हा मागे चालत आलेले तुम्हीही बारा राजासनावर बसून इस्रायलाच्या बारा वंशाचा न्यायनिवाडा कराल हे प्रॉमिस प्रभू श्री ख्रिस्ताने अगोदर त्यांना दिलेलं आहे त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हीही राजासनावर बसून म्हणजे हे बारा प्रेषित शिष्य जे आहे त्यांच्या संबंधाने ही जसं काय एक काय आहे प्रॉमिस आहे तुम्ही पण बसाल आणि न्याय कराल आता ह्यांना ऑलरेडी पद मिळालेलं आहे अधिकार मिळालेला आहे पण ह्याच्यापेक्षाही त्यांना उच्च स्थान पाहिजे आहे हे दिसतं मग पहिले काय आहे ना की नातेसंबंध त्याच्यामुळं त्यांना वाटलं की ह्या दोघांना कोणतं तरी मोठं स्थान मिळेल आणि दुसऱ्या ठिकाणी की जे प्रभू येशू ख्रिस्ताने प्रॉमिस त्यांना दिलेलं होतं त्या त्या प्रॉमिसमध्ये त्यांना पद मिळालेलं आहे पण तेवढ्याने त्यांचं समाधान झालेलं नाही किंवा त्यांना ते समजलेलं नसेल असं वाटतं पण त्याच्यातही त्यांना ते उच्च स्थान पाहिजे होतं मग पुष्कळशा वेळेला ज्यावेळेला आपल्या हातामध्ये सत्ता येते त्यावेळेला प्रभू श्री ख्रिस्तने ते तसं केलेलं नाही आहे पण तसे विचार मनुष्याची असतात आणि तसा तो वागतोही थोडीशी सत्ता आली की सगळं काही अधिकार त्याचा गैरवापर आणि त्या रिलेशनशिपचा गैरवापर मनुष्य करताना दिसतो एकदा एका ठिकाणी एका मनुष्याला एका व्यक्तीला काहीतरी पद मिळाला अधिकार मिळाला आणि त्याने काय केलेलं आहे की सर्व जे वेगवेगळे पद आहेत ते आपल्या कुटुंबातील व्यक्तीलाच दिलेले आहे सेक्रेटरी कुटुंबामधला खजिनदार कुटुंबामधला अध्यक्ष कुटुंबामधला आणि सर्व त्याचे जे बघितले तर सर्व जे पद आहेत मुख्य ते त्यांनी आपल्या रिलेशनमधल्या लोकांना दिलेले आहेत आपल्या लेकरांना बायकोला आणि काकाला मामाला सगळ्यांना गोळा केलेला आहे आणि मग असं दिसून आलं की या व्यक्तीने स्वार्थापायी रिलेशनशिपमध्ये सर्व वेग जे वेगवेगळे जे अधिकार आहेत हे आपल्या नातलगांना दिलेले आहेत आणि तशीच गोष्ट इथं घडलेली म्हणजे त्याच विचाराने ते आलेले आहेत की प्रभू ही ख्रिस्त आमच्या रिलेशनशिपमध्ये आहे ना मग तुम्हाला सगळ्यात मोठं स्थान मिळणार प्रभू येशू ख्रिस्तानी तसं केलेलं नाही आणि आपण हे तसं करू नये बर तो आता वेगळा मुद्दा राहणार आपण तिकडे जाणार नाही जास्त प्रभू यशू ख्रिस्त या ठिकाणी त्याच्या अगोदर काय सांगत आहे दहावा अध्याय आणि बत्तीसाव्या वचनामध्ये काय सांगत आहे की मे मला मृत्यू येणार आहे मी धरून दिल्या जाणार आहे मी क्रुसावर माझा प्राण जाईल आणि माझी लोक छळ करतील थट्टा करतील थुंकतील फटके मारतील ह्या सर्व गोष्टी प्रभू यशू ख्रिस्त सांगत आहे आपल्या मरणासंबंधाने सांगत आहे त्या मरणासंबंधाने ह्यांना काही घेणं देणं नाही आहे त्या कृसावर प्रभू येशू ख्रिस्त जाणार आहे त्याचा विचारही त्यांना शिवलेला नाही असं दिसून येतं आणि ह्या सर्वांमध्ये ते स्वतःचा स्वार्थ पाहत आहेत काहीतरी आम्हाला गौरवामध्ये मोठं काहीतरी मिळेल त्यांचं लक्ष कुठं आहे बघा प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रुसाकडं नाही प्रभू येशू ख्रिस्त एवढ्यादा सांगत आहे आणि त्याच्या अगोदर सांगत आहे त्याच्याबद्दल विचारणा नाही आहे त्याच्याबद्दल काही त्यांना खंत नाही आहे दुःख नाही आहे तर त्यांना आपल्या स्वतःच्या स्वार्थाबद्दल पडलेलं आहे की मला गौरवामध्ये मोठं स्थान आम्हाला कसं मिळेल माझ्या लेकरांना कसं मोठं स्थान मिळेल हा विचार आहे त्या सलोमीच्या मनामध्ये आणि हे दोन शिष्य याकोब आणि यॉन यांच्या मनामध्ये आहे ही एक एक दुःखाची गोष्ट आहे खेदाची गोष्ट आहे की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मरणाबद्दल छळाबद्दल सर्व सांगत आहे आणि यांना मात्र स्वतःच्या स्वार्थ साधून फक्त उच्च स्थान पद अधिकार मिळवणं याच्या विचारामध्ये हे आहेत आहे, आहे कणी ही दुःखाची गोष्ट प्रभू येशूचा कुरुसाचा मार्ग यांना एकतर समजलेला नाही किंवा त्याचं देणं घेणं त्यांना नाही मात्र त्यांना जीवनी मुगूट हवा आहे दे वॉन्टेड द ग्लोरी दे वॉन्टेड द ग्लोरी विदाउट पेन त्यांना वैभव हवा आहे पण त्रास आणि दुःख मात्र नको आहे क्रुसाचा मार्ग त्यांना नको आहे दे वॉन्टेड रिवॉर्ड विदाउट सर्विस त्यांना पुरस्कार किंवा पारितोषिक त्यांना हवं आहे पण जी सेवा आहे ती न करता ती त्यांना हवी आहे हे दिसून येतं आहे दे वॉन्टेड पोझिशन विदाउट द कमिटमेंट त्यांना पद हवं आहे पण समर्पण मात्र त्यांना नको आहे न करता त्यांना त्या गोष्टी पाहिजे आहेत दे वॉन्टेड ऑथॉरिटी विदाऊट नोईंग द कॉस्ट त्यांना अधिकार हवा आहे पण त्यासाठी लागणारी किंमत मात्र त्यांना नको आहे प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाऊन ते योग्य व्यक्तीकडे गेले योग्य चांगली गोष्ट त्यांनी मागितलेली आहे त्यांच्या आईने पण मागितलेली आहे आणि हे सर्वच मिळून गेलेले म्हणजे सर्वांची तीच इच्छा आहे ही चांगली गोष्ट आहे की आम्हाला आध्यात्मिकतेमध्ये आम्हाला स्थान असावं देवाच्या सहवासामध्ये सार्वकालिक जीवनामध्ये आम्ही असावं ही चांगली गोष्ट आहे पण त्याही ठिकाणी आम्हाला पद हवं आहे उजवीकडचं आणि डावीकडचं ही मात्र चुकीची गोष्ट आहे आज आमचे जे आई वडील आहेत त्यांची ती कळकळ आहे काय की माझ्या लेकरांनी सार्वकालिक जीवनामध्ये असावं पद सोडून द्या पद सोडून द्या डावीकडचं आणि उजवीकडची बाजू सोडून द्या पण आमचे लेकर हे सार्वकालिक जीवनामध्ये असतील काय आणि मला आज एक महत्त्वाची गोष्ट सांगू द्या की प्रभू येशू ख्रिस्ताकडं नुसती प्रार्थना करून हे आम्हाला मिळणार नाही की देवा तू आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये घे प्रभू येशू ख्रिस्ता आमचा प्रवेश त्या ठिकाणी हो होऊ दे एवढं म्हणून आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकणार नाही आणि ती जी आमची विनंती आहे प्रभू येशू ख्रिस्त मान्य करणार नाही तो जो प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो आहे निकदेमाला की नव्याने जन्मल्या वाचून तू देवाच्या राज्यामध्ये जाऊ शकणार नाही आणि प्रभू येशू ख्रिस्त एका ठिकाणी असं म्हणतो आहे की जे लोक माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करतील तेच माझे बहीण आणि भाऊ आहे एका ठिकाणी तो म्हणतो की जे माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करतील तेच त्यांनाच सार्वकालिक जीवन मिळेल फक्त आम्ही या ठिकाणी राहून प्रार्थना करून देवा मला तू स्वर्गामध्ये घे एवढं म्हणून जमणार नाही आहे त्यासाठी आमचं कमिटमेंट लागणार आहे त्यासाठी आमचा विश्वास लागणार आहे आमचं समर्पण लागणार आहे आणि त्यासाठी या पृथ्वीवर जिवंत असताना आम्हाला देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं लागणार आहे आणि ती रिक्वायरमेंट आहे नुसतं मागून ते मिळणार नाही तर आम्हाला त्यासाठी धरपड करावी लागेल खटपट करावी लागेल स्वार्थ त्याग करावा लागेल कृसाचा मार्ग अवलंबावा लागेल आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की ज्या कोणाच्या मनात आहे माझ्या पाठीमागं यावं त्याने माझा खांब घ्यावा आणि मला अनुसरावं फ्रेश लॉड हा कृसाचा मार्ग गेल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी जीवनी मुगुट नाही देर इज नो क्राऊन विदाऊट क्रॉस आणि मला असं वाटतं की या शिष्यांना तो जीवनी मुघोट हवा होता पण क्रुसाचा मार्ग त्यांना नको होता आणि हीच परिस्थिती आज पुष्कळ लोकांची आहे असं मला वाटतं त्यांना कृसाचं जीवन नको होतं आणि पुष्कळांना आपल्या ख्रिस्ती लोकांना त्रास कष्ट छळ स्वार्थ त्याग काही झळ आर्थिक झळ ह्या गोष्टी देवासाठी नको आहेत देवाच्या राज्यामध्ये त्यांना नुसता आशीर्वाद पाहिजे आहे नुसता मुगुट पाहिजे आहे नुसता अधिकार पाहिजे आहे नुसतं पुष्कळ लोकांना पद पाहिजे आहे चर्चमध्ये आणि त्यासाठी ते झगडतात त्यासाठी ते खटपट करतात म्हणून पुष्कळशा मंडळांमध्ये आज पॉलिटिक्स आहे भांडणं आहे चर्चला कुलूप लागलेलं ला आहे आज त्याचं कारण हे आहे की आपल्या पुष्कळ लोकांना फक्त त्या चर्चमध्ये अधिकार पाहिजे आहे पद पाहिजे आहे मोठ मोठेपणा पाहिजे आहे मोठ्या खुर्च्या पाहिजे आहेत न ही देखील एक फार शोकांतिका आहे आणि जे लोक याच्यासाठी धडपड करतात त्यांना ख्रिस्त समजलेला नाही दे डोंट नो जीजस ख्राईस्ट ॲज देअर पर्सनल सेवियर म्हणून हे लोक जगीक गोष्टींमध्ये गुंतलेले आहेत त्यांना स्थान पाहिजे आहे त्यांना अधिकार पाहिजे आहेत आज मंडळांना विरोध का होतो आहे आज मंडळीमध्ये फुटी का पडत आहेत आज पाळकाला विरोध का होत आहे तर या कारणामुळं पद हवा आहे अधिकार हवा आहे सत्ता हवा आहे गाजवण्याची त्यांना त्यांचं मन करता आहे आणि प्रसिद्धी हवी आहे आणि या गोष्टी ज्या चर्चमध्ये त्यांना मिळत नाहीत त्यावेळेला ते, ते कारस्थान करण्यासाठी सुरुवात करतात विरोध करतात प्रियांना लक्षामध्ये ठेवा पद अधिकार सत्ता ही तुम्हाला या मंडळांमध्ये आणि ख्रिस्ती जीवनामध्ये तुम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाऊ शकणार नाही ह्यांची मागणी रास्त होती चांगली होती पण चुकीची पण होती कारण त्यांनी मला वाटतं की पूर्णपणे त्यांना हे समजलेलं नाही आहे स्वर्गाच्या राज्यात मोठे व्हायचे होते ही चांगली बाब आहे पण पदासाठी ते विनंती करत आहे एका आईची आपल्या लेकरांसाठी असलेली प्रबळ इच्छा आज आमच्या आईच्या आमचे जे मंडळीतील जे लोक आहेत आमच्या ज्या मदर्स आहेत आया आहेत त्यांची आहे का आमचे जे फादर्स आहेत जे वडीलधारी लोक आहेत त्यांची ती इच्छा आहे काय की माझ्या लेकराने स्वर्गामध्ये जावा आज त्यांनी दहन दौलत मागितलेलं नाही या पृथ्वीवरचं दुसरं कोणी मागे काही गोष्टी मागितलेल्या नाही आम्हाला प्रॉपर्टी दे किंवा काहीतरी धन आम्हाला लाभू दे संपत्ती आम्हाला दे असं काही मागितलेलं नाही आहे त्यांनी त्यांनी स्वर्गातील अतिशय उत्तम अशा गोष्टीची त्यांनी मागणी केलेली जरी ती चूक आहे तरी त्यांचं लक्ष हे पृथ्वीवरच्या गोष्टींकडे नाही आहे ही चांगली गोष्ट आहे कारण त्यांना प्रभू येशू ख्रिस्त जो त्यांच्या सहवासामध्ये तो राहिलेला आहे त्यांना ते समजलेलं आहे जरी त्यांच्या काही चुकीच्या गोष्टी प्रभू ख्रिस्ताने त्यांना नंतर दाखवून दिलेल्या आहेत तरीही त्यांची जी इच्छा आहे ती इच्छा आज आमची असावी पुष्कळ लोकांना धन दौलत प्रॉपर्टी आशीर्वाद प्रसिद्धी ही हवी आहे त्याच्यासाठी ते खटपट करतात बाहेरचे लोक करतात करू दे त्यांना पण ज्यांना ख्रिस्त कळालेलं आहे ज्यांना देवाचं वचन समजलेलं आहे त्यांनी हे करू नये कारण आम्हाला सांगितलेलं आहे की आमची जी संपत्ती आहे तुम्ही पृथ्वीवर नव्हे स्वर्गामध्ये साठवा तिथे चोर येणार नाही कसर खाणार नाही जंग राग लागणार नाही म्हणून ह्यांनी जगिक गोष्टी मागितलेल्या नाहीत किती चांगली गोष्ट आहे आज जर हा प्रश्न देवाने आम्हाला विचारला तर आम्ही काय मागो काय सांगू त्याला देवा मला चांगली नोकरी दे हेच लोक मागतात चांगली आमच्या आमच्या लेकरांना चांगली मुलगी दे मुलगा दे चांगली प्रसिद्धी आम्हाला दे मोठं चांगलं नोकरी अशी दे की आम्हाला आमचं सगळं जीवन बदलून जाईल आमच्या सर्व गरजा भागितल्या भागल्या जातील आणि ह्या सर्व जो लोक आहेत ह्या गोष्टी का मागतात कारण याच्यामध्ये त्यांचं मन गुंतलेलं आहे त्यांचं लक्ष या गोष्टींमध्ये आहे म्हणून ह्याच गोष्टी ते मागत राहतात आध्यात्मिक गोष्टी मागत नाहीत ही एक दुःखाची गोष्ट आहे खेदाची गोष्ट आहे प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलेलं आहे की देवाच्या राज्यामध्ये तुम्हाला जर मोठं व्हायचं आहे तर तुम्ही दास व्हा म्हणजे तुम्ही मोठे व्हाल प्रेज लोण देवाची स्तुती असो हे तत्व आम्ही का अवलंबत नाही या शिक्षणाकडे आम्ही का लक्ष देत नाही हा एक फार मोठा प्रश्न माझ्या समोर येतो ज्यावेळेला विशेष करून ज्यावेळेला मी याची तयारी करत होतो त्यावेळेला का आम्ही धरपड करावी पदाची अधिकाराची सत्याची आणि प्रसिद्धीची आम्ही धरपड करावी ते स्वर्गाच्या राज्याची त्या ठिकाणी आम्ही याला कसं जाता येईल आम्हाला काय करता येईल याच्याकडं आमचं लक्ष असायला पाहिजे <clears throat> शलमोन राजा होता आपल्या सर्वांना माहिती आहे दुसरी इतिहास याच्या पहिल्याच अध्यायामध्ये देवाने त्याला म्हटलं तुला जे पाहिजे असेल ते तू माग ते मी देतो बापरे हा प्रश्न आज जर आपल्यावर आपल्याला विचारला असता तर आपण जगिकच गोष्टी मागितल्या असत्या नाही का पण शलमोन राजा तो काय म्हणतो आहे तू मला निवडलेला आहे राजा म्हणून निवडलेला आहे तर हे देवा मला तुझ्या लोकांना चालवण्यासाठी तुझ्या लोकांना चालवण्यासाठी राज्य चालवण्यासाठी मला तू काय कर चातुर्य आणि ज्ञान दे वाँ। प्रेज वाजला आणि देव इतका त्याच्या मागणीवर इतका खुश झाला देव म्हणाला की तू दुसरं काही मागितलं नाही तुझ्या शत्रूचा नायनाट व्हावा हे मागितलं नाही किंवा इतर काही गोष्टी तू मागितल्या नाही तुझ्या राज्यासाठी तुझ्या प्रसिद्धीसाठी चांगल्यासाठी पण माझे लोकांना चालवण्यासाठी तू चातुर्य आणि ज्ञान मागितलेलं आहे देव एवढा खुश झाला त्याच्यावर की देव म्हणाला की मी ज्ञान आणि चातुर्य तुला देतोच देतो पण त्याच्याशिवाय मी तुला धनसंपत्ती देईल आणि एवढी देईल की तुझ्यासारखं इतर जगामध्ये कधीच कोणाला मिळालेलं नसेल फ्रेझ लॉड हा लिलो मग आम्ही ज्या मागण्या देवाकडं करतो जे मागतो त्यामुळं देव खुश व्हायला पाहिजे आनंदी व्हायला पाहिजेत की माझ्या लेकरांनी इतर दुसरं काही मागितलेलं नाही तर त्याने सार्वकालिक जीवनाच्या वर मागितलेलं आहे मग त्यासाठी आम्हाला जी रिक्वायरमेंट आहे ती पण देवाने दिलेली आहे आणि जो व्यक्ती स्वर्गाच्या वरच्या गोष्टी मागेल ना तो गोष्ट त्या ती व्यक्ती त्यासाठी धरपडच करणार आहे कारण त्याने त्या मागितलेल्या आहेत कारण त्याचं लक्ष तिकडं लागलेलं ला आहे आणि म्हणून देवाने सांगितलेलं आहे प्रभू श्री ख्रिस्तानी वचनामधून सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी जर पोहोचवायचं आहे तर तुम्हाला या गोष्टी या ठिकाणी या जीवनामध्ये कराव्या लागतील ला। आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्या फार कठीण नाही आहेत देवाने आम्हाला काहीही कठीण किंवा इम्पॉसिबल अशा अशक्य गोष्टी सांगितलेल्या ना नाहीत त्या ठिकाणी जाण्यासाठी तू विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल आपण काही आठवड्यापूर्वीच त्याच्यावर विचार केलेला आहे इट इज दॅट सिम्पल ते तेवढं ते सोपं आहे पण तो विश्वास कसा असायला पाहिजेत तारणदायी विश्वास असायला पाहिजे ज्या विश्वासामध्ये आमचं जीवन बदललेलं असेल असा तो विश्वास पाहिजे त्याच वेळेला आमचं तारण होईल आणि सार्वकालिक जीवनामध्ये आम्ही जाऊ आणि मग शलमोन राजाला देवाने तो इतका त्याच्यावर खुश झाला देव आणि देवाने त्याला चातुर्य आणि ज्ञान दिलंच दिलं पण त्याच्याशिवाय त्याला धन संपदा मान प्रसिद्धी गौरव हे त्याला दिलंच दिलं आहे का कारण त्याने काय मागितलं देवाचं राज्य चालवण्यासाठी देवाचे लोक त्यांना चालवण्यासाठी त्याने ज्ञान आणि बुद्धी मागितली चातुर्य मागितलं कारण त्याला माहिती होतं की हे माझ्या ज्ञानाने होणार नाही माझ्या चातुर्याने हे शक्य होणार नाही म्हणून तो देवावर किती अवलंबून आहे हे दिसून येतं आणि देव त्याच्या मागण्यावर किती आनंदी झाला खुश झाला आणि देवाने त्याने जे मागितलं ते दिलंच दिलं पण त्याच्याशिवाय त्याने जे मागितलं नाही ते पण दिलेलं आहे मत्कृषवर्तमान याचा सहावा अध्याय आणि ते तिसहावं वचन आपल्या सर्वांना माहिती आहे तुम्ही प्रथम त्याचे राज्य आणि त्याची धार्मिकता हे मागा ह्याच्या पाठीस तुम्ही लागा म्हणजे त्याबरोबर तुम्हाला लागणारे हा सर्व गरजेच्या ज्या वस्तू आहेत बाबी आहेत त्या तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही पहिले त्याचे राज्य आणि त्याची धार्मिकता <coughs> आम्ही पुष्कळशा वेळेला जग पैसा आणि जगाचा मार्ग अवलंबतो आणि मग आम्ही त्याचे राज्य आणि धार्मिकता त्याचा विचार करतो पुष्कळशी लोक तसे आहेत नाही का जर आम्हाला स्वर्गामध्ये स्थान पाहिजे आहे तर या पृथ्वीवर जे ख्रिस्ती जीवन आहे ते जगणं गरजेचं आहे कृसाचं जीवन जगणं गरजेचं आहे समर्पित जीवन जगणं गरजेचं आहे पुष्कळ लोकांना स्वर्गामध्ये जायचं का असं जर विचारला तर सगळेच हो म्हणणार आहे सगळेच हो म्हणणार आहेत पण पुष्कळ लोकांना या जीवनामध्ये जे जी ख्रिस्ती जीवन जे जी आहे ते नको आहे कृसाचं जीवन नको वाटतं आहे समर्पित जीवन नको वाटतं आहे स्वार्थ त्याग नको वाटतं आहे पण त्यांना स्वर्ग मात्र हवा आहे त्यांनी जे मागितलेलं आहे ते जरी योग्य आपल्याला एका क्षणी वाटतं तर दुसऱ्या बाजूने ते अयोग्य कसं आहे हे पण आपण बघत आहोत नाही का मग दहावा अध्याय शुभवर्तमान दहावा अध्याय जो आहे आणि अडतीसाव्या वचनामध्ये येशूने त्यास म्हटले तुम्ही मागता ते तुम्हा समजत नाही जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्यानी पिवेल काय जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्यानी घेवेल काय ते म्हणाले घेवेल येशूने त्यास मनाला म्हटले जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही प्याल व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्ही घ्याल खरे पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार हा ज्यांच्यासाठी सिद्ध केला आहे त्यांच्या वाचून दुसऱ्या कोणास देणे मजकडे नाही यांची पूर्ण तयारी आहे प्रभू ख्रिस्त काय म्हणत आहे की जो प्याला मी पिणार आहे आणि जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्ही घ्याल का ते म्हणे वेल म्हणजे त्यांच्या मनाची पूर्ण तयारी झालेली आहे काहीतरी करून काहीतरी करून हे आम्हाला मिळावं अशी त्यांची इच्छा आहे ही इच्छा चांगली आहे पण चुकीची होती का चुकीची होती कारण ते पद मागत होते पण आज त्यांच्या काही चांगल्या गोष्टी पण आपण त्याचा अभ्यास करून त्या स्वीकारू की आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये जाण्यासाठी सार्वकालिक जीवनामध्ये जाण्यासाठी आम्ही वाटल ते कराव करू वाटल तो स्वार्थ त्याग आम्ही करू म्हणून पॉल काय म्हणतो आहे की ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा म्हणून मी ह्या सर्व गोष्टी केर कचरा अशा लेखतो आहे प्रेस देवाची स्तुती असो काहीतरी करून जी खटपट करायची आहे ते जी किंमत द्यायची ती आम्ही देऊ पण आम्हाला तुझ्या राज्यामध्ये तू घे त्यांची जी जी कमिटमेंट किंवा म्हणा किंवा त्यांची जी जिज्ञासा जी आहे त्यांची जी प्रबळ इच्छा आहे ती आपल्याला दिसून येते की आम्ही ते करायला तयार आहे मला माहिती नाही की त्यांना ते कितपत समजलं असेल प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे पण ते काय त्यांच्या वाक्यावरून हे दिसून येतं की ते त्या ठिकाणी जाण्यासाठी आणि ते पद मिळवण्यासाठी ते काहीही करण्यास तयार आहे ह्या पृथ्वीवरचं पद मिळवण्यासाठी नाही प्रियांनो चर्चमध्ये पद मिळवण्यासाठी नाही आणि तेच लोक आज उलट करत आहेत तिकडचं काही मिळवण्यापेक्षा काय आम्हाला चर्चमध्ये पद मिळतं प्रसिद्धी आहे सत्ता आहे अधिकार आहे ते मिळवण्याची मात्र प्रबळ खटपट करतात ते चुकीचं आहे इट्स नॉट बिब्लिकल देवाला धरून नाही आणि जी देवा जी व्यक्ती देवामध्ये आहे ख्रिस्तामध्ये आहे ती अशा मानगडी कधीच करणार नाही त्यांचं जे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे उत्तर आहे ते म्हणजे जसं काय मी ज्या मार्गाने जात आहे तो कृसाचा मार्ग आहे पुढे मरण आहे पुढं मरण आहे छळ आहे फटके आहे अपमान आहे ह्या सर्व गोष्टी पुढे दिसतात आहेत आणि प्रभू यशू ख्रिस्त जसं काय तोच तेच म्हणा की जो प्याला मी घेणार आहे आणि जो बाप्तिस्मा घेणार आहे तो तुमच्याने घ्यावेल काय आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या जे जे बलिदान आहे त्याच्याबद्दल बोलत आहे पण त्याच्यातमध्ये अजून एक मुख्य मुद्दा हा आहे की तुम्ही जरी त्या प्रकारचं बलिदान ज्या प्रकारचं मी देत आहे ते बलिदान जरी तुम्ही दिलं तरी ते पद तुम्हाला मिळणार नाही इट इज नॉट इन माय हँड कारण ते इथं पुढं काय म्हटलेलं आहे माझ्या उजवीकडे डावीकडे बसण्याचा अधिकार हा ज्याच्यासाठी सिद्ध केला आहे त्याच्या वाचून दुसऱ्या कोणास मिळणार नाही तुम्ही काही केलं मेलात तुम्ही बलिदान दिलं तुमचं काही झालं तरी ते मिळणार नाही कारण जे ज्याच्यासाठी तिथ्याने सिद्ध केलेलं आहे त्यालाच मिळणार आहे ते इनडायरेक्टली प्रभू येशू ख्रिस्ताचीच खुर्ची मागत होते तू तुझी खुर्ची आम्हाला दे पण कदाचित त्यांना ते समजलेलं नसेल पण तसंच ते मागत आहे आणि प्रभू ख्रिस्ताने त्याला काय उत्तर दिलेलं आहे की ते माझ्या हातामध्ये नाही ते पित्याच्या ज्याच्यासाठी त्याने सिद्ध केलेलं आहे त्याला ते मिळणार आहे ज्या ठिकाणी माझा एक मुद्दा आहे ज्या ठिकाणी देवाने तुम्हाला ठेवलेलं आहे आणि जे करायला सांगितलेलं आहे तेवढंच आपण करावा बाकीच्या भानगडी करू नये जे जेवढं सांगितलं आता त्यांना तर पद मिळालंच होत हो होतं नाही का अगोदरच्याच वचनामध्ये आपण ते वाचलं की प्रभू येशू ख्रिस्तानी सांगितलं की जे तुम्ही आहात तुम्हाला आ, बारा वंशाचं ते हे मिळणार आहे अधिकार मिळ में, मिळणार ते शब्द काय आहे तिथे ते वाचू आपण तेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल तेव्हा माझ्यामागे चालत आलेले तुम्हीही बारा राजासनावर बसून इस्रायलाचा बारा वंशाचा निवड निवाडा करणार आहे म्हणजे पद त्यांना ऑलरेडी दिलेलं आहे तेवढं करा ना जे दिलेलं आहे ते सांभाळा ते मिळवण्यासाठी तुम्हाला जे जीवन जगायचं आहे तसंच जगा तुम्हाला ते मिळणार आहे त्याच्या त्यांना काय त्याच्याहीपेक्षा वरचं स्थान त्यांना पाहिजे आहे आपण पुढे जाऊया मग मग वचन एक्केचाळीस आपण तिथे पुढे जाऊ प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना काय सांगितलेलं आहे ते बघूया आपण हे ऐकून बाग बाकीचे दहा जण याकोब यवहान यांना रागे भरू लागलेले आहे ला त्यांना राग आलेला आहे की हे जे आहेत योहान याकोब फारच हे पुढे गेले नाही का आणि पद मागत आहेत उजवीकडचं डावीकडचं मागत आहेत हे शिष्य रागवलेले आहेत तर हे का रागवलेले आहेत कारण त्यांच्याही मनामध्ये त्यांच्याही मनामध्ये ती जागा मिळावी उच्च कोण आहे हे, हे। त्यांच्याही मनामध्ये आहे म्हणून त्यांना राग आला बघा ज्यावेळेला वेळेला केलं के जाईल त्यावेळेला राग आलेला आहे तिथे त्यांचा द्वेष एक प्रकारचा आलेला आहे त्यांनी आपसात चर्चा केली असेल आणि जशी काय त्यांची निंदा ते करू लागले आता तुम्ही मार्कृष्यवर्तमान याचा जर नववा अध्याय काढला तर एक पान पाठी मागे नववा अध्याय आणि तेहतीसावं वचन आपण वाचूया पुढे ते होमात आले आणि तो घरात असता त्याने त्यास विचारले तुम्ही वाटेत काय संवाद करीत होता ते उगेच राहिले म्हणजे कोण शिष्य कारण सर्वात मोठा कोण याविषयी त्यांनी वाटेत आपसामध्ये काय केला होता वादिवाद केला होता म्हणजे ह्या शिष्यांच्या मनातही तेच होतं एवढंच आहे की त्यांनी नाही न विचारता हे समोर अगोदर गेले आणि विचारलं आणि कदाचित ह्यांना वाटलं असेल की ह्यांच्या अगोदर आपण जाऊन विचारलं तर देव आपली प्रभू ख्रिस्त आपली मागणी मान्य करेल आणि आम्हाला उजवी डावीकडे बसवेल पण हे जे विचार होते हे इतर शिष्यांच्या मनामध्ये पण होते आणि त्यांच्यामध्ये वादिवाद चालू होता जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहवासामध्ये राहिलेले आहेत जे प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले चमत्कार आणि शिक्षण त्यांनी चमत्कार पाहिलेले आहेत शिक्षण ऐकलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन त्यांनी पाहिलेलं आहे ते शिष्य आज मोठ्या पदाची ज ते विचार करीत आहेत कोण मोठा आहे याचा वादविवाद ते करीत आहेत त्यांच्यामध्ये चर्चा चालू झालेली आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना उत्तर देत आहे प्रभू येशू ख्रिस्तानी त्यांना जवळ बोलवलेलं आहे त्यांना सांगितलेलं आहे की हे जे अधिकारपद जे आहेत आणि सत्ता आहेत याच्यासाठी धरपड करणारे लोक हे विदेशी आहेत ज्यांना ख्रिस्त कळालेलं नाही ज्यांना देव कळालेलं नाही असे ते लोक आहेत त्याच्यासाठी ते, ते धरपड करतात पण तुम्ही त्रेचाळीसावं वचन परंतु तुम्हामध्ये तसे नाही प्रभू श्री ख्रिस्त त्यांना सांगत आहे तर जो कोणी तुम्हामध्ये मोठा होऊ पाहतो त्यांनी तुमचा सेवक व्हावे आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होण्याचा इच्छितो त्याने सर्वांचा दास व्हावे वा प्रभू येशू ख्रिस्ताने किती मोठा धडा त्यांना इथं शिकवलेला आहे आणि नुसताच धडा शिकवलेला नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं उदाहरण त्याने दिलेलं आहे त्या ठिकाणी पंचेचाळीसावे वचन कारण मनुष्याचा पुत्रही सेवा घ्यावास नाही तर सेवा करावयास व बहुतांच्या खंडणीस्तव आपला जीव द्यावास आला आहे प्रभू येशू ख्रिस्त सेवा करून घेण्यासाठी नाही प्रभू येशू ख्रिस्त हा मला फार प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त गावोगावी आणि खेडोपाडी फिरत होता संदेश देत होता शिक्षण देत होता रोगी बरे करत होता त्याची ही इच्छा नव्हती आणि त्याचा उद्देशही तो नव्हता की लोकांनी मला आ, फार आ, फुल गुच्छ द्यावा स्वागत करावं आणि मा मी प्रसिद्धीस यावं हा प्रभू येशू ख्रिस्ताचा उद्देश नव्हता प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये सेवा करावयास आला होता करून घ्यावयास आलेला नव्हता म्हणून त्या त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले आणि तो नम्रतेचा धडा आपल्या सर्वांना आणि शिष्यांना त्याने शिकवलेला आहे आणि तो म्हणालेला आहे शिष्यांचे पाय धुतल्यानंतर की तुम्हीही जाऊन तसंच करा म्हणजे त्याने असं धडा सांगितलेला आहे की तुम्ही जाऊन नम्र व्हा आणि नम्रतेने लोकांची सेवा करा फार महान धडा प्रभू ख्रिस्ताने शिकवलेला आहे आणि एक उत्तम उदाहरण त्याने स्वतः दिलेला आहे स्वतःबद्दल त्याने दिलेला आहे तुम्ही आपण फिल्पेकरास पत्र काढूया फिल करास पत्र फिल करास पत्र याचा दुसरा अध्याय आपण काढूया आणि मी वास्तव आहे कृपा करून लक्ष द्या अतिशय महत्वाचा आहे असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्येही असो तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवा समान असणे हा लाभ असा त्याने मानला नाही तर त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले वाव द लाड देवाची स्तुती असं प्रभू येशू ख्रिस्ताचा कित्ता आदर्श त्याचं जीवन आम्हाला या ठिकाणी दिसून येतं आणि पुढे आपल्या आठव्या वचनामध्ये आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मनन सोसले येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केलंय यामुळे देवाने त्याला फारच उंच केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव आहे ते त्याला दिले यासाठी की स्वर्गात पृथ्वीवर पृथ्वी खाली जे काही आहे त्याने येशूच्या नावाने गुडघे टेकावे आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीवेने ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे ती चित्तवृत्ती जी प्रभू ख्रिस्ताच्या ठाई होती ती तुम्हामध्येही असो असं पॉल खिलपै येथील मंडळीला तो लिहित आहे आणि आज जर तो हयात असता आणि आपल्या मंडळीला त्यांना पत्र लिहायची गरज पडली असती तर त्याने हेच लिहिलं असतं काही फरक केला नसता जी चित्र ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुम्हामध्येही असं त्यांनी स्वतःला लीन केले नम्र केले आणि येतपर्यंत की आज्ञापालन करून मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण त्यांनी सोसले प्रेझला देवाची स्तुती असो मोठेपणा मोठेपणा जर आम्हाला पाहिजे आहे तर आज आम्ही सर्वांचं दास होण्यासाठी तयार असलं पाहिजे आणि मोठेपणा मिळवण्यासाठी दास होऊ नये तर आम्ही देवाने सांगितलेले म्हणून आम्ही दास व्हावं सेवा करावी त्या खालच्या लेवलला आम्ही जावं आणि ज्यावेळेला आम्ही ख्रिस्तासाठी खालच्या लेवलला जाऊ सेवा करू दास हो आणि मने अगदी मनापासून मनपूर्वक ज्यावेळेला आम्ही ते करू त्यावेळेला आम्हाला मनुष्य उच्च करणार नाही आम्हाला देव उच्च करणार आहे सार्वकालिक जीवनामध्ये आम्हाला तो उच्च स्थान देणार आहे लक्षामध्ये ठेवा हे समजून घ्या म्हणून आज आम्ही अधिकार सत्ता मोठेपणा खुर्ची पद हे मिळण्याचा आम्ही खटपट करू नये तर आम्ही दास व्हावं प्रभू येशू ख्रिस्ताचं ते उत्तम उदाहरण आम्ही घ्याव घ्यावं कित्ता घ्यावा आदर्श घ्यावा आणि आम्ही लोकांचं दास व्हावे लोकांचे आम्ही पाय धावे म्हणजे आम्ही त्या स्तराला जाऊन लीन आणि नम्र व्हावं त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त आमचा जिवंत देव आम्हाला सार्वकालिक जीवन जीवनामध्ये तो आम्हाला आमचा स्वीकार करेल ते आमच्यासाठी उच्चस्पद आहे सार्वकालिक जीवनामध्ये आम्हाला कोणतं उच्च स्थान आहे हे महत्त्वाचं नाही पण आता सार्वकालिक जीवन हेच आमच्यासाठी सर्वात उच्च असं स्थान आहे सर्वात उच्च असं आमचा उद्देश आहे आणि ते मिळवण्यासाठी आम्ही या जीवनामध्ये खटपट करणं आवश्यक आहे फक्त देवा तू आम्हाला स्वर्गामध्ये घेन उच्च स्थान दे असं म्हणून आम्हाला ते कधीही मिळणार नाही त्याच्यासाठी रिक्वायरमेंट दिलेली आहे ते आम्ही बघणं गरजेचं आहे आमचा मोठेपणा खुर्चीत बसण्याचा न नसून खाली उतरून लोकांची सेवा करण्याचा मोठेपणा आमचा असावा द लॉ तुम्ही आज प्रभू येशू ख्रिस्ताजवळ काय मागत आहात देवाजवळ काय मागत आहात <coughs> त्या ठिकाणी ते शिष्य रागावले आणि प्रभू श्री ख्रिस्तानी काय सांगितलेलं आहे योहन कृष्युबोर्तमान याचा तेरावा अध्याय आणि पस्तीसाव्या वचनामध्ये सांगितलेलं आहे तुमची एकमेकावर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे कोण आहात शिष्य आहात द लॉड तुम्ही रागावले तुमच्यामध्ये फुटी पडल्या कोण मोठा आहे कोण वादिवाद चालू आहे त्या खुर्चीसाठी मोठेपणासाठी पण तुम्ही जर एकमेकावर सारखी प्रीती केली तर एकमेकांवर प्रीती करा आणि ह्यांच्यामध्ये काय चालू आहे हेवेदैवे चालू आहेत कोणामध्ये शिष्यांमध्ये ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण ऐकलं जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहवासामध्ये राहिले ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचे चमत्कार पाहिलं ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं जे पवित्र आणि शुद्ध जीवन आहे ते पाय बघितलं ऐकलं आणि ते शिष्य आता त्याच्यावर त्यांच्यावर रागावलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारची द्वेष हेवा निंदा ह्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसून आलं त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्यांना काय म्हणत आहे जर तुम्हाला मोठं व्हायचं आहे ना तर तुम्ही नीच व्हा दास व्हा सेवक व्हा एकमेकावर प्रीती करा त्यावरून लोक ओळख उड़, ओळखतील तुम्ही माझे शिष्य आहेत कुठं बसायचं हे नका त्याचा नका विचार करू तुम्हाला कोणती खुर्ची पाहिजे त्याचा नका विचार करू मोठेपणाचा विचार करू नका प्रसिद्धीचा विचार करू नका तर एकमेकावर सारखी प्रीती करा लीन व्हा नम्र व्हा तेव्हाच तुम्ही उंचावले जाल देव बाप करो तुम्हाला आशीर्वाद देव एका जणांनी असं म्हटलेले पाथ टू द टॉप लीड्स थ्रू द बॉटम पाथ टू द टॉप लीड्स थ्रू द बॉटम जे उच्चपणाचं जे टॉपचं जे जायचं जो मार्ग आहे तो बॉटमपासून म्हणजे खालच्या थरापासून तो सुरू होतो वर जाण्याचा मार्ग हा खालपासून सुरू होतो तुम्हाला जर तुम्हाला आणि मला स्वर्गाच्या राज्यामध्ये जर मोठं व्हायचं आहे ना प्रियांनो तर तिथं जर जायचं आहे तर आमची सुरुवात खालपासून झालेली असली पाहिजे डोंट लुक फॉर चेअर खुर्चीसाठी बघू नका मोठेपणासाठी बघू नका अधिकारासाठी सत्तासाठी झगडू नका तर देवाचा मार्ग अवलंबन करा तो क्रुसाचा आहे लीनतेचा आणि नम्रतेचा आहे प्रभू येशू ख्रिस्ताची जी चित्तवृत्ती होती ती, ती तुम्हामध्येही असो देव बाप करो तुम्हाला आशीर्वाद देव आणि आज जर देव तुम्हाला विचारेल आध्यात्मिक आवाज जर तुमच्या आहेत की मी तुमच्यासाठी काय करावं अशी तुमची इच्छा आहे प्रश्न आहे तुमचं उत्तर काय असेल हे देवा मला स्वर्गामध्ये पोहोचण्यासाठी तू मला सहाय्य कर लीन आणि नम्र तू कर माझं जीवन तू स्वच्छ असं तू कर माझ्या पापांची तू क्षमा कर माझं जीवन मी तुझ्या हातामध्ये सोपवितो ली धार्मिक आणि पवित्र शुद्ध असं जीवन जगण्यासाठी तू माझं कर ह्या गोष्टी आपण मागू बंगला गाड्या घोड्या प्रॉपर्टी पद पैसा शिक्षण या गोष्टी मागू नका तर ज्या गोष्टी आपण आज बोललेलो हो, आहोत त्या मागा आणि त्या मागितल्यानंतर त्या मिळवण्यासाठी खटपट करा प्रयत्न करा स्वार्थ त्याग करा हे मी नाही बायबल सांगताय प्रार्थना करूया हे आमच्या पवित्र पवित्र अतिपवित्र जिवंत देवा तुझ्या ना नावाला आम्ही धन्यवाद देतो आम्ही तुझी स्तुती करतो वचनाबद्दल आणि प्रभू आज आम्ही जे याकोब आणि योहान आणि त्यांची आई सलोमी यांच्यापासून जे शिकलेलो आहे तुझं जे त्यांना प्रतिसाद दिला त्यापासून आम्ही शिकलेलो आहे प्रभुदेवा आम्ही जे ऐकलेलं आहे वचनामधून त्याप्रमाणे आम्हा जे सर्वात उच्च आहे जे चांगलं आहे ते आम्ही मागावं खुर्ची मागू नये पद मागू नये अधिकार सत्ता हे मागू नये पण जे आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आमच्या आत्म्यासाठी जे लाभदायक आहे ते मात्र आम्ही मागावं त्याच्या पाठीमागे आम्ही लागावं आणि मिळवावं म्हणून तू आमच्या प्रत्येकाचं सहाय्य कर तुझ्या सामर्थ्याने तो आम्हाला भर हीच तुझ्या चरणी आम्ही प्रार्थना करतो आम्ही सर्व तुझ्या आधीनाने स्वाधीन आहोत आणि हे जे विचार आजचा संदेश जो ऐकलेला आहे तो आम्ही मनामध्ये कायम ठेवावा प्रभुदेवा आणि त्यावर आम्ही सतत विचार करावा आणि त्याप्रमाणे जीवन जगावं असं तो होऊ दे या सर्व विनंत्या तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून तो ऐक आमेन आपण सर्वजण उभे राहूया प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया आणि मग त्यानंतर आजची आपली भक्ती संपलेली असेल हे आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाम पवित्र मानले जाऊन तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोजची भाकर भाकरास जसे आम्ही आमच्या ऋणीस सोडले तसे तू आमची ऋणी अम्मास सोड आणि अम्मास परिषद नकोस तर रोटापासून सोडीन कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सा। सामर्थ्या कड़े, कड़े सर्व तुझीच जीच आमेन आमच्या बुद्धी सामर्थ्याकडे पलीकडे वसणारा आमचा जिवंत देव याची प्रीती आमचा तारणारा प्रभू यश ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्मा याची सुसंगती जे सर्व लहान थोर विश्वासणारे ऐकत आहेत या भक्तीमध्ये सामील आहेत त्या, त्या सर्वांबरोबर आज उद्या आणि सदा सर्व आमेन. आमेन ख्रिस्त पवित्र्य शांती सत्प्रित शोभा सौंदर्य माझी जीवनी एशो पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी मी आमे आपण पुन्हा एक वार बुधवारी सात वाजता याच चॅनलवर भेटू कृपा करून सर्वांना विनंती आहे की तुम्ही या भक्तीमध्ये हजर रहा कदाचित पुष्कळ लोक असं म्हणत असतील की आम्ही आता यावेळेला काम आहे आम्ही नंतर ऐकू नंतर पाहू उद्या उद्या ऐकू यूट्यूबवर तर आहे ते कुठं जातं आम्ही पण नंतर पाहू शकतो असं मनात पुष्कळजणं काय होतं की त्यांचं मिस होतं नंतर ते बघायला त्यांना वेळच मिळत नाही आणि ते मिस आऊट होऊन जाऊ शकतात म्हणून कृपा करून एक निर्धार करा एक निश्चय करा की बुधवारी सात वाजता एक तासासाठी आपण देवाला वेळ देऊया आणि हा एक तास आपल्या जीवनामध्ये फार आशीर्वादाचा होऊ शकतो आणि आ असतो आणि क कदाचित देवाच्या वचनामुळे आपलं जीवन बदलणारा तो तास असू शकतो म्हणून कृपा करून लक्ष द्या सगळे कामं दूर ठेवा आटपून घ्या नंतर करा पहिले करा पण सात ते आठ हा वेळ देवासाठी द्या आपण भेटूया पुढील येणाऱ्या बुधवार बुधवारी बरोबर सात वाजता या चॅनलवर तोपर्यंत आनंदित रहा आशीर्वादित रहा, आणि सुरक्षित रहा गॉड ब्लेस यू बाय